हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री शिंदे आज संघाच्या कार्यालयात जाणार, तर मुख्यमंत्री शिंदेंच्या रक्तात आरएसएसची विचारधारा, भाजप आमदार प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन फेब्रुवारीत, 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान अधिवेशन होणार, सूत्रांची माहिती। ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्यांच्या रक्ताच्या नातलगांना सर्टिफिकेट, कुणाला सर्टिफिकेट दिलं जाणार याबाबत मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन, कायदा करून खुल्या मराठ्यांना आरक्षण देणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन। कुणबी सर्टिफिकेट देताना रक्ताचे नातलग कसे गृहित धरणार यावर 24 डिसेंबरच्याच आधी स्पष्टता द्या, जरांगेंची मागणी, तर 24 डिसेंबरबाबत जरांगे ठाम। फेब्रुवारीत आचारसंहिता लागल्यास आरक्षणाचा मुद्दा रेंगाळणार, थोरातांची प्रतिक्रिया, केंद्राची मदत घेतल्यास प्रश्न सुटू शकतो असंही वक्तव्य। जरांगेंचा आजपासून पुन्हा संवाद दौरा, बीड, जालना आणि परभणीत सभा, 4 दिवसांच्या दौऱ्यात आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। दिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस, मराठा आरक्षणासंदर्भात बोलावलेल्या विशेष अधिवेशनावर चर्चा होण्याची शक्यता। मल्लिकार्जुन खरगेंना पंतप्रधान पदाचे उमेदवार करा, ममता बॅनर्जींची मागणी, केजरीवालांचंही समर्थन, तर इंडिया आघाडीच्या समन्वयक पदासाठीही खरगेंचं नाव सुचवल्याची माहिती। मी पंतप्रधान होईन असं खरगे राहुल गांधींसमोर बोलू शकत नाहीत, इंडिया आघाडी देशासाठी विनोद, मुनगंटीवारांची टीका। इतिहासातील पहिलीच घटना, अधिवेशन काळात तब्बल 141 खासदारांचं निलंबन, संसद घुसखोरीच्या प्रकरणावरून चर्चेचा वाद, निलंबनामुळे लोकसभेत युपीएचं 1/3 संख्याबळ घटलं। खासदारांना संसदेतील चेंबर्स, लॉबीत आणि गॅलरीत नो एंट्री, बैठकांना उपस्थित राहता येणार नाही, निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाकडून परिपत्रक जारी। शनिशिंगणापूर संस्थांचं विशेष ऑडिट होणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधान परिषदेत आश्वासन, 2 महिन्यात अहवाल घेतला जाणार। मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा खालावली, वांद्रे कुर्ला संकुलात वाईट हवा, हवेचा गुणवत्ता निर्देशांक 137 वर, मुंबईमध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार। पिंपरी चिंचवडमध्ये कोरियन ब्लॉगरसोबत गैरवर्तन, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून तरुणाला अटक, मोबाईलवर व्हिडिओ काढताना तरुणाचं गैरवर्तन। ठाण्यामध्ये एका कोरोनाच्या रुग्णाची नोंद, 19 वर्षीय तरुणीवर पालिका रुग्णालयात उपचार सुरू, रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले। कोरोनाच्या J.N.1 व्हेरियंटचा धोका वाढला, गरजेच्या ठिकाणी मास्क घाला, महाराष्ट्र आरोग्य विभागाचं आवाहन। प्रत्येक होर्डिंगवर QR कोड लावा, होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा, मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारसह पालिकांना निर्देश। वर्षभरात महागलेली तुरडाळ 20 रुपयांनी स्वस्त, नवीन माल येणार असल्यानं दरात कपात, मुगडाळ 10 रुपयांनी घसरली। डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, अमेरिकन कोर्टाकडून ट्रम्प अपात्र म्हणून घोषित। तमिळनाडूत पावसाचा कहर, NDRFकडून पूरग्रस्तांची सुटका, पुरात अडकलेल्यांपर्यंत अन्नाची पाकिटं पोहोचवण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।